पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चिखली परिसरातील कृष्णनगर येथे राहणाऱ्या एका पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पत्नीच्या हाताची नस कट झाली असून तिचा देखील मृत्यू झालाय. महिलेची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास चिखली पोलीस करत आहेत. चिखली परिसरातील कृष्णनगर येथे राजेंद्र भोसले या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर घरातून राजेंद्रची पत्नी देखील मृतावस्थेत आढळली आहे. संगीता भोसले असं या महिलेचं नाव आहे. महिलेच्या हाताची नस कापल्याचं घटनास्थळी पाहायला मिळालंय. त्यामुळे पतीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.